कोकण भूमीवरला हा लहानगा तुकडा ज्याला नैसर्गिक बंदर लाभलंय त्यामुळेच या शहरानं गतकाळात व्यापारी उन्नती पाहिली. धूर्त डच्चांनी इथं वखारही उभारली आणि या शहराला सुंदर रेखीव अशी सागरी किनारपट्टीही लाभली आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे आटोपशीरपणे वसलेल्या वेंगुर्ला शहराच्या सफरीवर. वेंगुर्ल्याला जाताना हा आंबोलीचा घाट लागतो. आम्ही सकाळी 11 वाजता घाटातून प्रवास करत होतो. सूर्य डोईवर येत होता पण त्याचा त्रास असा नव्हता. आम्ही आता वेंगुर्ल्याला चाललोय आणि वाटेत आम्हाला हा आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा दिसला. अजिबात फार गर्दी नाहीये तिथं. एक काळ असा होता की तिथे फक्त माणसं दिसायची. वाटेत लागणाऱ्या अशा धबधब्यांनी आणि हिरव्यागार झाडांनी वातावरण तजेलदार झालेलं. गोड गारवा अनुभवत आम्ही तळकोकणाकडे प्रवास करत होतो. साधारण 1:30 वाजता आम्ही वेंगुर्ल्यात पोहोचलो. सागरेश्वर जवळ हा बांबू होमस्टे, तिथे आम्ही 2 दिवस राहिलेलो. अगदी बेसिक पण डिसंट अशी खोली होती. आम्ही पोहोचायच्या आधी डिसइन्फेक्ट केलेली. तिथले ओनरही खूप फ्रेंडली आहेत. इथं शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचं घरगुती जेवण मिळतं. हा स्टे स्पॉन्सर्ड नाही. आम्हाला इथं 2 दिवस राहण्याचा खर्च आला 2000 रुपये. शिवाय जेवणाचे वेगळे चार्जेस आहेत. आता मी आहे वेंगुर्ल्यामध्ये आणि आजचा प्लॅन आहे की वेंगुर्ला शहर एक्सप्लोअर करणं. आता मी चालली आहे बंदराकडे. बंदराकडे जाताना रस्त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीची तसंच नवी पद्धत अंगीकारलेली अशी दोन्ही पद्धतीची घरं लागतात. अत्यंत आटोपशीरपणे हे शहर वसलेलं आहे. कसली धांदल नव्हती. शांतपणे प्रत्येकाची गृहकृत्य सुरू होती. प्रसन्न असं वातावरण होतं. खाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून आम्ही पोहोचलो वेंगुर्ला बंदराजवळ. आता आम्ही पोहोचलो आहोत वेंगुर्ला बंदराच्या इथे. इकडे मागे गाडी पार्क केली आहे आणि तिकडे चाललोय. बंदरावर येताना समोर हा हत्ती दृष्टीस पडतो. असं म्हटलं जातं की हा समृद्धीचं प्रतीक आहे. आता तिकडे समोर मासेमारी सुरू आहे. बऱ्याच बोटी समुद्रात गेलेल्या आहेत आत्ता. आणि तिकडे समोर मला सगळी वेंगुर्ल्याची किनारपट्टी दिसतीय. वेंगुर्ला सागरेश्वरची किनारपट्टी आहे. तिथे पण होडी आहेत. एकेकाळी समृद्धी आणि व्यापार वृद्धी पाहिलेलं वेंगुर्ल्याचं हे बंदर. जहाजं उतरायला सुरक्षित समुद्र किनारा निसर्गतःच लाभल्यामुळं हे बंदर व्यापारासाठी अनुकूल होतं. असं म्हणतात पर्शिया अरेबियाकडे जायला वर्षातून 4-5 बोटी इथून निघायच्या. शिवाय जपान पर्शियापर्यंत या बंदरातून व्यापार व्हायचा. बंदरावर गोण्यांची लांब लचक रास लागायची आणि जर त्यात मसाले असले तर बंदरभर मसाल्यांचा घमघमाट व्हायचा. ही गोष्ट होती 16व्या 17व्या शतकातली. डचांनी वखार बांधल्यावर तर व्यापार आणखी वाढत गेला आणि वेंगुर्ला कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचं बंदर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सध्या या बंदरावरून बहुतांश मासेमारीच चालते. वेंगुर्ल्याचं बंदर बघून झालंय. आता आम्ही चाललो आहोत डच फॅक्टरीकडे.
आता मी पोहोचली आहे डच वखारीच्या इथे आणि तुम्ही बघू शकता ही मागे बिल्डिंग आहे, त्याला डच वखार म्हणतात. खूपच म्हणजे पडझड झाली आहे इथली. वेंगुर्ल्याचं नैसर्गिक बंदर असणं, महत्वाचे नाके असणं, त्यामुळे व्यापार वृद्धी होणं, हे व्यापार आणि दर्यावर्दीत निपुण असलेल्या डचांनी पुरेपूर हेरलं होतं. आणि त्यामुळेच 1638 साली डचांचा राजकीय प्रतिनिधी जॉन्स व्हान विजापूरकरांकडे गेला आणि खाडीच्या मुखाशी वखार बांधण्याची परवानगी त्याने मिळवली. वखारीचं बांधकाम पोर्तुगीज शैलीप्रमाणे वाटतं. पुढे केवळ माल साठवण्याचे गोदाम न राहता या वखारीला गढीचे रूप आले. वेळोवेळी इमारतीचे विस्तारीकरण मजबूतीकरण करण्यात आलं. बाग बगीचे करून सुशोभीकरण झालं. एकेकाळी गढीवर सुरक्षिततेसाठी तोफा आणि बंदुकींचा पहारा ठेवला जायचा. खंदकही खोदला गेला होता. 1682 मध्ये डचांनी मालवणला दुसरी वखार उघडली आणि या वखारीकडे दुर्लक्ष झालं. त्यानंतर ही वखार सावंतांकडे गेली, मग इंग्रजांकडे गेली. नंतर मात्र या वास्तूला उतरती कळा लागली. नक्षीदार फरशा लोकांनी काढून नेल्या. तिथले तुळ्या खांब दरवाजे विकले गेले आणि आता तर केवळ पडझड झालीय. वनस्पतींनी आणि झाडांनी ही वास्तू अक्षरशः खाऊन टाकलीय. इथे धोकादायक वास्तू असा फलकही पुरातत्व खात्याकडून लावण्यात आलाय आणि आता तोही जुना झालाय. काही वर्षानंतर ही वास्तू बघायला मिळेल याची शाश्वती नाही. डच वखार बघून झाली आहे. आत्ताचा प्लॅन आहे की पुढे वेंगुर्ल्याचं दीपगृह आहे तिथे जायचा. तर आता तिकडेच चाललो आहे, बंदरापासून जवळच आहे. मालवणच्या दिशेने सागरी महामार्गावरून जाताना शहरापासून काही अंतरावर दीपगृहाकडे जायचा फलक दिसतो. साधारण 1-2 किलोमीटर आत गेल्यावर दीपगृहाचा आवार दिसतं. आम्ही गेलो तेव्हा कोविडमुळे बंद आहे अशी पाटी लावली होती, त्यामुळे आत गेलो नाही. दीपगृह नाही बघता आलं, पण हा जो भाग आहे त्याला वेंगुर्ला टेबल टॉप पॉइंट म्हणून गुगल मॅपवरती नाव आहे. तर इथून जे दृश्य दिसतंय ते कमाल आहे. हा टेकडीवजा भाग आहे. इथं बसून अथांग पसरलेला दर्या दिसतो. खाली कातळावर समुद्राच्या लाटा अविरत फुटत असतात आणि त्याचा या उंचीवर हलका हलका आवाज येतो. सकाळी संध्याकाळी येऊन या खडकावर निवांत बसून राहावं वाटतं. वेंगुर्ला टेबल टॉप पॉइंटवरून मी थेट आता इकडे सागरेश्वरच्या इथे आली आहे. इकडे मागे माझ्या सागरेश्वराचं मंदिर आहे. आत्ता कोविडमुळं बंद असल्यामुळं तिथं जाता येत नाही, पण आपण किनाऱ्यावरती जाऊयात. मंदिरं बंद असल्यामुळे आत जाता आलं नाही. काही कामंही आतमध्ये सुरू होती. सागरेश्वरची किनारपट्टी ही वेंगुर्लेकरांची जिव्हाळ्याची आहे.
आपण मग अशी तिकडे होतो तिथं ते दीपगृह दिसते. सकाळच्या वेळेस तिकडे आज समुद्रामध्ये जाऊ नका, कारण आत्ता भरती आली आहे. समुद्र संध्याकाळी खूप आत असतो. भरती आलेली, शिवाय पौर्णिमाही दुसऱ्या दिवशी होती, त्यामुळे नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी भरती वाटत होती. या किनाऱ्यावर संध्याकाळी यावं, फेरफटका मारावा आणि निवांत बसून सूर्यास्त पाहावा. तर हा होता वेंगुर्ल्याच्या शहराचा एपिसोड. कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासात. बाय.